ওই তো আগে त्यांनी परवानगी घेतलेली आहे आपण सुद्धा शर्म करो Yeah.
शहरात जिल्हाधिकारी कार्यालय समोर आता भाजप आणि काँग्रेस एक समोर एक झलकलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी भाजपच्या वतीने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीचं या ठिकाणी आंदोलन आहे, तर दुसऱ्या बाजूने याच समोर काँग्रेसचा भव्य प्रमाणात आंदोलन सुरू आहे आणि नारेबाजी पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेला आहे आणि या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय समोरील दृश्य आहे. काँग्रेस भाजप समोर धडकल्याने काँग्रेस आणि भाजप आमने सामने समोर आल्याने आता या ठिकाणी घोषणाबाजीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. काँग्रेसचा ध्वज आणि भाजपचा ध्वज क्यूआरटी पथक पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढलेला आहे आणि घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात होत आहे. अमोरासमोर भाजप आणि काँग्रेस धडकल्याने आता या ठिकाणी पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त वाढवलेला आहे. आता कोणत्या प्रमाणे पोलीस या आंदोलन थांबणार की आता पुन्हा या ठिकाणी घोषणाबाजी एकमेकांच्या पक्षांच्या समोर आता आक्रोश व्यक्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू झालेला आहे. जय श्रीरामाचे नारे एकीकडे भाजपचे, तर दुसरीकडे काँग्रेसचे वेगळ्या ठिकाणी नारे. या ठिकाणी मोदी हटाव मोदी हटावचे नारे काँग्रेसचे पदाधिकारी येत आहेत. पुलवामा हमल्यात जे नागपूरवरून आरडीएक्स आलं होतं त्याची आजपर्यंत चौकशी झाली नाही अशा या मोदीतला आम्ही शरम करो जे नारे देण्याकरिता आज इथे एकत्रित झालो आहे. पुलवामा हमल्यात ज्या काश्मीरच्या राज्यपालांनी आज मलिकांनी कुठेतरी एका जागेवर सांगितलं की या सर्व प्रकरणात मोदीजीचा हात आहे, एअरलिफ्टची सुविधा उपलब्ध असताना त्यांना रस्त्याच्या मार्गाने जाण्याचा जो कडस्थान रस्त्यात आलं हे या मोदी सरकारने राजकारण आणि 2019 इलेक्शन समोर डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चित्र विचित्र प्रकार केला होता. शर्म करो मोदी सरकार शर्म करो. या ठिकाणी काँग्रेसचा या ठिकाणी घोषणाबाजी आहे. काय आंदोलन काय आंदोलन या अमरावती विधानसभेतील एक माजी आमदार या ठिकाणी स्वतःचा सत्ता बदल झाल्यानंतर पक्ष बदलून काँग्रेसमध्ये गेले आणि आता ते मोदीजीची शरम काढत आहे. आमच्या आंदोलनाला काही विरोध नाही, त्याच्या लोकशाहीचा अधिकार आहे, परंतु जर देशाच्या पंतप्रधानांना त्यांची शरम काढला जात असेल, त्यांची लाज काढला जात असेल, देशातील पंतप्रधानांची जर लाज काढला जात असेल तर हे सहन करणार नाही. इकडे शम करो शम करो मोदी सरकार शम करो, तर इकडे या ठिकाणी पंतप्रधानांच्या बद्दल काँग्रेसने आंदोलन केलं आणि या ठिकाणी पुन्हा भाजपचे पदाधिकारी खोटले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने जय श्रीरामाच्या या ठिकाणी घोषणाबाजी होत आहे. आता या पलीकडे आता पोलीस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त वाढलेला आहे. आता या ठिकाणी दोन्ही पक्षांच्या आंदोलनात पोलीस कोणत्या ठिकाणी आता पुन्हा यश मिळवणार आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे. जम्मू अँड काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जो खुलासा केला की पुलवामाच्या प्रकरणामध्ये जे 40 जवान शहीद झाले ते सगळे जवान शहीद झाले ते नरेंद्रजी मोदी आणि होम ते तत्कालीन होम मिनिस्टर यांच्या चुकीमुळे झाले. त्यांनी जर व्यवस्थित का कारण की तिथं तो हल्ला होणार एक दिवस आधी हे सगळं माहीत असतानासुद्धा त्यांना एअरक्राफ्ट त्यांनी अवेलेबल करून दिले नाही आणि 40 लोक मृत्यू पावल्यानंतरसुद्धा हे त्या जिम कॉर्बेट पार्कमध्ये 7 दिवस कपडे रोज सकाळ दुपार संध्याकाळ कपडे बदलत फोटो सेशन करत होते. आणि जेव्हा यांनी सत्यपाल मलिक यांनी जेव्हा त्यांना सांगितलं की असं झालं त्यांनी सांगितलं तुम्ही चूप बसा. आणि याच्या मागचं कारण की हे सगळा हा जो हा गोष्ट आहे ही सगळी पाकिस्तानवर उलटून टाकायची आणि 2019च्या लोकसभेचे निवडणुकासाठी त्यांनी हा वापर करायचा हे मला वाटते हे अत्यंत विश्वासघातकी देशाच्या सर्वसामान्य लोकांच्या जवानांशी विश्वासघात केल्यासारखा आहे, शहीदाच्या टाळीवरचं लोणी खाण्यासारखं आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झालेला आहे.
या असंतोषाला वाट करून देण्यासाठी अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत यांच्या नेतृत्वाखाली विलास हिंगोली, मिलिंदभाऊ चिकुरमुठे, भैयाभाई पवार या सर्वांच्या सगळ्या युवक तरुण मुलांच्या समेत आम्ही हा निषेध मोर्चा आणि निषेध आंदोलन तयार करत आहे. या आंदोलनाला विरोध करण्यासाठी काही तुरळक 5-10 भारतीय जनता पक्षाचे लोक आले होते. खरं तर पोलीसमध्ये नसते तर आम्ही त्यांना इथेच धडा शिकवला असता, पण आम्ही लोकशाहीवर मानणारे लोक आहोत आणि विरोधी पक्षांनी आंदोलन केलं पाहिजे, लोकांसमोर गेलं पाहिजे हे सुद्धा त्या लोकांना माहीत नाही जे सत्तारूढ पक्षाचं आहे. पण मला असं सांगावं असं वाटतं की त्यांनी पुन्हा अशी चूक करू नये. पोलीसच्या मागे आज ते लपले, त्याच्यामुळे आज बचावले. पुढच्या वेळेस जर पोलीस नसेल तर त्यांना आम्ही या रस्त्यावरच धडा शिकवू आणि त्यांनी ह्या गोष्टीचा करून पुढच्या वेळेस कोणत्याही प्रकारचा आतायातीप्रमाणे करू नये. या जे अमरावतीच्या काँग्रेस पार्टीने देशाचे पंतप्रधान ज्यांना पूर्ण जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे आणि जग पूर्ण जग भारताकडे ज्यांच्यामुळे एक राष्ट्रपुरुषच्या नावाने पाहतो आहे अशा देशाच्या पंतप्रधानाचा अपमान करून आलेला आहे. आज काँग्रेस पार्टी इथे मोदीजींना म्हटलं आहे की शरम करो, तर मी इथं सांगू इच्छितो की इथले अमरावतीचे दलबदलू नेता जे मागच्या वेळेला भाजपच्या तिकिटावर निवडून आले, भाजपच्या मोदीजींच्या नावावर मतं घेतले, अशा लोकांनी आज दल बदलून मोदीजींना शरम करू म्हणून आले, तर आम्ही सांगू इच्छितो की आपण शरम केली पाहिजे आणि जनतेला माहिती आहे की कोणी शरम केली पाहिजे म्हणून. म्हणून मी परत एक वेळा काँग्रेसवाल्यांना सांगू इच्छितो की यापुढे देशाच्या पंतप्रधानाच्या विरोधात किंवा त्यांच्या अपमानाबद्दल तुम्ही काही बोलले तर संपूर्ण महाराष्ट्रभर युवा मोर्चा त्यांच्या आंदोलनाला खदळून पाडेल. आज अमरावती शहरामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसच्या समोर प्रति आंदोलन म्हणून दल बदलू नेता शरम करू असा नारा आम्ही इथं दिलेला आहे आणि काँग्रेसच्या आंदोलनाला खदळून पाडलेला आहे.